द्वितीय वर्ष कला मराठी विषयाच्या MIL म्हणजे आधुनिक भारतीय भाषा या विषयातील द्वितीय सत्राचे बहुपर्यायी प्रश्न आज आपण पाहणार आहोत. मराठी MIL म्हणजेच आधुनिक भारतीय भाषा या विषयातील द्वितीय सत्राच्या पेपरचं नाव आहे नवमाध्यमे आणि समाज माध्यमांसाठी मराठी. या पेपरसाठी आज आपण बहुपर्यायी प्रश्न अभ्यासणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, वृत्तपत्र हे माध्यम समाजामध्ये कोणते कार्य प्रभावीपणे करते? पर्याय आहेत, पहिला पर्याय आहे ज्ञान प्रसार, दुसरा आहे मनोरंजन आणि तिसरा पर्याय आहे लोकजागृती. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, लोकजागृती. प्रश्न क्रमांक 2, नियतकालिकांचा परीघ मोठा असल्यामुळे ज्ञानप्रसाराबरोबरच तत्कालीन सामाजिक सांस्कृतिक घडामोडीचे विश्लेषण नियतकालिकातून केले जाते हे विधान बरोबर आहे का? पहिला पर्याय आहे होय, दुसरा पर्याय आहे नाही आणि तिसरा पर्याय आहे माहीत नाही. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, होय. प्रश्न क्रमांक 3, दिग्दर्शन या मासिकाचे संपादक कोण? पहिला पर्याय आहे विष्णुशास्त्री चिपळूणकर, दुसरा पर्याय आहे गोग आगरकर आणि तिसरा पर्याय आहे बाळशास्त्री जांभेकर. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बाळशास्त्री जांभेकर. प्रश्न क्रमांक 4, श्राव्य माध्यम म्हणून टिंबटिंबाने केलेले कार्य भरीव आहे. पर्याय क्रमांक 1, दूरदर्शन. पर्याय क्रमांक 2, वर्तमानपत्र. आणि पर्याय क्रमांक 3, आकाशवाणी. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आकाशवाणी. प्रश्न क्रमांक 5, दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम आहे त्यामुळे ते अल्पावधीतच लोकप्रिय ठरले. पहिला पर्याय आहे दोन्ही विधाने बरोबर, दुसरा पर्याय आहे दोन्ही विधाने चूक आणि तिसरा पर्याय आहे पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, दोन्ही विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 6, इलेक्ट्रॉनिक संसाधनाद्वारे निर्माण व प्रसारित होणारे माध्यम म्हणजे टिंबटिंब माध्यम होय. पहिला पर्याय आहे डिजिटल, दुसरा पर्याय आहे प्रसार आणि तिसरा पर्याय आहे लिखित. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डिजिटल. प्रश्न क्रमांक 7, फेसबुक हे माध्यम केव्हा अस्तित्वात आले?
पहिला पर्याय आहे 2010, दुसरा पर्याय आहे 2008 आणि तीसरा पर्याय आहे 2004। आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2004। प्रश्न क्रमांक 8, फेसबुकच्या लोगोचा व इतर ठिकाणी कोणता रंग आहे? पहिला पर्याय आहे हिरवा, दुसरा पर्याय आहे लाल आणि तिसरा पर्याय आहे निळा। आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, निळा। प्रश्न क्रमांक 9, टिंबटिंबच्या माध्यमातून तुम्ही तुमचे विचार जगभरातील लोकांपर्यंत पोहोचवू शकता। पहिला पर्याय आहे व्हॉट्सअप, दुसरा आहे ब्लॉग आणि तिसरा पर्याय आहे मायस्पेस। आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ब्लॉग। प्रश्न क्रमांक 10, टिंबटिंब म्हणजे तुमच्याविषयी सर्व माहिती देणारे इंटरनेटवरचे चालते बोलते पुस्तक। पहिला पर्याय आहे ट्विटर, दुसरा पर्याय आहे ईबुक आणि तिसरा पर्याय आहे वेबसाईट। आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वेबसाईट। प्रश्न क्रमांक 11, भारतात इंटरनेटची सेवा केव्हा सुरू झाली? पहिला पर्याय आहे 15 ऑगस्ट 1995, दुसरा पर्याय आहे 26 जानेवारी 1995 आणि तिसरा पर्याय आहे 20 ऑगस्ट 1995। आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 15 ऑगस्ट 1995। प्रश्न क्रमांक 12, टिंबटिंब वेबसाईट ही स्टॅटिक वेबसाईट पेक्षा मोठी असते। पर्याय क्रमांक 1 आहे क्लासिफाईड, पर्याय क्रमांक 2 डायनामिक आणि पर्याय क्रमांक 3 कॉर्पोरेट। आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, डायनामिक। प्रश्न क्रमांक 13, पत्रलेखनाचे किती प्रकार पडतात? पहिला पर्याय आहे 2, दुसरा पर्याय आहे 3 आणि चौथा पर्याय आहे 4। आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 2। प्रश्न क्रमांक 14, टिंबटिंब म्हणजे मायक्रो ब्लॉगिंग। पहिला पर्याय आहे ब्लॉग, दुसरा पर्याय आहे फेसबुक आणि तिसरा पर्याय आहे ट्विटर। आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ट्विटर। ट्विटर म्हणजे मायक्रो ब्लॉगिंग। प्रश्न क्रमांक 15, माध्यमे ही माहितीच्या प्रसाराबरोबरच टिंपटिंब प्रसार करीत असतात। पहिला पर्याय आहे भाषेचा,
दुसरा पर्याय आहे ज्ञानाचा आणि तिसरा पर्याय आहे तंत्रज्ञानाचा. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, भाषेचा. माध्यमे ही माहितीच्या प्रसाराबरोबरच भाषेचा प्रसार करीत असतात.